मैडम मी सॉरी म्हणले तुम्हाला, माझ्याकडनं खरंच चूक झाली, मी असं नव्हतं वागायला पाहिजे, तेव्हा माझं डोकं जागेवर नव्हतं. आणि डोकं जागेवर नसताना कशाला विचारायचं, त्यापेक्षा त्यांच्या गुरुनं विचारलेलं बरं ना, नाही का? तेच सांगतील तुझं काय करायचं ते. हॅलो, एसीपी रणजित ढाले पाटील सरांना फोन देता का? मी सिनियर इन्स्पेक्टर गुलाब शामराव भोसले बोलतीये. मला एका महत्वाच्या विषयावरती सरांशी बोलायचंय. सर, आता काय करायचं ते तुम्हीच ठरवा, कारण बागमाळा पोलीस स्टेशनची इन्चार्ज म्हणून मी जर काही ऍक्शन घेतली तर तुम्हीच पुन्हा म्हणणार की गुलाब भोसले पर्सनल स्कोर सेटल करतायत. नेमकं बोला, फापट पसारा नकोय. सर, नुसतं सांगणार नाहीये, मला काहीतरी दाखवायचंय तुम्हाला. हा कोण? सर, हा कोणी दहशतवादी, खुनी किंवा बलात्कारी नाहीये, साधा भुरटा चोर आहे सर. पोटासाठी छोटी मोठी चोरी केली त्याने, पण त्याची एवढी मोठी सजा मिळाली आहे त्याला. मरणाच्या दारात पोचलाय सर तो. सर, माझं असं म्हणणं नाहीये की चोराला शिक्षा नाही झाली पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे, पण अशी नाही सर. सर, आपण खुन्याकडून माहिती मिळवताना सुद्धा त्याला इतकं मारत नाही, तेवढं PSI संजीवनी ढाले पाटीलनी एका साध्या सायकल चोराला बडवलंय सर. आणि तो हँडीकॅप होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. सर, आपण पोलीस आहोत, आपलं काम शिक्षा करणं नाहीये, तर कोर्टासमोर गुन्हेगाराला उभं करून त्याचा गुन्हा सिद्ध करणं हे आपलं काम आहे सर. आणि हेच PSI संजीवनी ढाले पाटील विसरलेत सर. आणि आता ह्या सगळ्याचं उत्तर आपल्या डिपार्टमेंटला द्यावं लागणार. आपल्या डिपार्टमेंटचं नाव खराब होणार सर, त्यामुळे आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. आणि सर, मला असं वाटतं की तुम्ही यात तुमचं पर्सनल रिलेशन नाही आणणार. मला असं खरंच वाटतं सर. सब इन्स्पेक्टर ढाले पाटील, ह्यावर काही एक्सप्लेनेशन? PSI संजीवनी ढाले पाटील सर काहीतरी विचारतायत, उत्तर द्या. त्याला मारण्याचं कारण काय? तुम्ही पकडून आणलं याला इथे? नाही सर, आप्पांनी पकडले. आणि आप्पांना तुला घाणेरड्या भाषेत बोलत होता म्हणून मी मारले. म्हणून तुम्ही याला असं मारलंय? मी काय विचारतोय? हो सर, मी मारले त्यांना. नुसतं मारलं नाही, ICU मध्ये त्याला पाठवलं. या प्रकरणावर तुला काही बोलायचंय? तुमचं काही स्पष्टीकरण यावर? नाही सर, माझं चुकलं. मग चूक झाली तर शिक्षा व्हायलाच हवी. इन्स्पेक्टर गुलाब भोसले यांचं डोकं ठिकाणावर नाहीये. आपण काय करतोय, चूक करतोय की बरोबर करतोय, याचा सारासार विचार करण्याचं सुद्धा भान नाहीये. आणि मला माझ्या टीम मध्ये असे अनएफिशियंट ऑफिसर नकोयत. इन्स्पेक्टर भोसले यांचं डोकं ठिकाणावर येईपर्यंत यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. थोडक्यात तुझी सस्पेन्शनची ऑर्डर काढा असं सांगितले तुझ्या गुरुने. आणि आयुष्यात पहिल्यांदा मला कोणता तरी त्याचा निर्णय आवडलाय. ACP रणजित ढाले पाटील, तुमची ऑर्डर
फॉलो केली जाईल. संजू बस माझं चुकलं पोस्टर. मी असं नव्हतं वागायला पाहिजे. माझं खरंच चुकलं संजू. जे काही झालं ते अति ताणामुळे झालंय. आणि तू कुठल्या स्ट्रेस खाली काम करतेस याची कल्पना आहे ना मला? आओ ताण कुणाला नसतो पोसदार. कुठल्या तरी ताणाखाली होत म्हणून कोणी असं वागतोय. मी जे काय वागली ते लई म्हणजे लई चुकीच वागली. गुड. तुला तुझी चूक रिअलाइज झाली म्हणायची. रिअलाइज तर कधीच झाली. म्हणूनच तर माणसाला हॉस्पिटल मध्ये पोहोचवायची सोय केली तिने. त्याची ट्रीटमेंटची पण सोय केली. पण ह्या सगळ्याला लईच उशीर झाला. माफ करा मला पोहोचता. माझ्यामुळे आज तुमची मान खाली गेली. अजिबात नाही. संजू तुझ्यामुळे माझी मान कायम उंचावत आली. आणि संजू आज जे काही झालं ना ते काही लोकांच्या कारस्थानाचा भाग होता. पण मी पण माझं भान सोडून वागली. पण संजू हे जे काही झालंय ते कशामुळे झालंय ते पण बघ ना. दादासाहेबांनी जादूवर हक्क सांगितल्यापासून आजपर्यंत जे जे काही घडलंय ती घटनांची एक साखळी आहे. संजू यातून धडा घे. मग तुझी चूक एकच झाली. जे त्यांना अपेक्षित होत तसं तू वागलीस. हे बघ माणूस म्हणून आई बाबा म्हणून पोलीस म्हणून आपल्याला या कठीण काळाला सामोरं जायचंय. कळतंय मला पोस्टर. पण आपल्या हातातून सगळंच निष्ठत चाललंय. मला माहिती आहे. पण जे आपल्या हातात आहे ते निसटता कामा नये. हे बघ आपल्याकडून अशी चूक व्हावी यासाठी ते वारंवार प्रयत्न करतील. पण आपण आपला संयम सोडता कामा नये. हे बघ संजू एकदा का संयम सुटला आपला कि तेच होईल जे आज झालंय. आणि ह्या सगळ्यात आपल्या लेकराला सफर व्हावं लागल. सर अशा वेळेला आईसाहेबांची लय आठवण येते. मलाही येते संजू. आज जर आईसाहेब असल्या तर आपण दोघांनी कसं खंबीरपणे उभं राहायला हवं हेच सांगितलं असतं. आणि आपण हे दोघही एकमेकांना आधार देत घेत उभं राहिलो असतो. आणि संजू इतर कुणासाठी नाही पण आपल्याला जादूसाठी उभं राहावं लागेल. आपल्या जादूसाठी. या तुमचीच वाट पाहत होतो. बसा. नमस्कार रणजितराव. नमस्कार वकील साहेब. तुम्ही? हो आम्ही बोलवलंय त्यांना. बरं झालं वकील साहेब रणजितराव आपल्याला आत्ताच भेटलेत. नाही ते ड्युटीला निघून गेले असते तर त्यांची ड्युटी संपेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागली असती. नाहीतर ड्युटीच्या मध्येच त्यांना बोलवून आणावं लागलं असतं. बाबूजी सही वक्त. सही वक्त. वकील साहेब माझ्याकडे काही काम होतं का? हो तुमच्याकडे कामच होतं. आम्हाला काही करेक्शन्स करायचे आहेत त्याच्यामुळं तुमचं इथं थांबणं गरजेचं आहे.
बेबी मावशी दिसत नाही. बेबी मावशी? नाही नाही, बेबी मावशीला का बोलवताय? तिला कणकण आहे, तिला आराम करू द्या.